भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी निवडी आज जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची फेररचना करण्यात येत आहे त्याबद्दल गेल्याच आठवड्यात इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती झाल्या आहेत दरम्यान आज महिला प्रदेश कार्यकारिणीची रचना जाहीर करण्यात आली त्यामध्ये भाजप महिला प्रदेश अध्यक्षपदी चित्रा वाघ यांना कायम ठेवण्यात आलंय तर उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांना संधी देण्यात आली आहे शौमिका महाडिक यांनी आजवर जिल्हास्तरीय महिला आघाडीत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना उपाध्यक्षपदी बढती मिळाली आहे त्यांच्यासह राज्यातील बारा महिलांना उपाध्यक्षपद देण्यात आले तर स्वाती शिंदे यांच्यासह आठ महिलांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नैना वसानी या प्रदेश महिला आघाडीत चिटणीस आहेत